काय म्हणणार, ते जी जिंदगी जगले ना ते पुरीच्या लोकांनी जगलेली आहे, आपण तर नुसतं असंच काहीतरी करायचं म्हणून जगू लागलो आपण का? असं म्हटलं जातं याच्यामध्ये कॉईन टाकलं तर आपली मन्नत पूर्ण होती। तरी मोठा झाला माणूस पण त्याच्यामध्ये बचपना पाजल, जर बचपना तुमच्यामधून गेला तर लाईफच संपली। घरी जाऊन आता लिंबू शरबत पिऊ। तर मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ताजमहल। बरं, तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये दोन ताजमहल आहे, एक आग्राला आहे आणि दुसरं कुठे आहे ते गेस करा। मी बघायला चाललोय दुसरं ताजमहल म्हणजे मिनी ताजमहल। तर ठीक आहे, आता सकाळचे 10:30 वाजले आहे, मी एका मित्राला घेऊन जाणार आहे, बघतो त्याला कॉल करतो, जर ते येणार असेल तर ठीक आहे, नाही तर एकटाच निघूता मिनी ताजमहल बघायला। तर मी सध्या आहे मिनी ताजमहल बीबीका मकबराच्या समोर आणि माझ्या मागे आहे तिकीट काउंटर। तर तिकीट काढलेले आम्ही, पर पर्सन आहे 25 रुपीज इंडियनसाठी आणि फॉरेनरसाठी 300 रुपीज। हे आहे मेन एंट्रन्स बीबीका मकबऱ्याचं। तर तिकीट काढल्यानंतर तुम्हाला असं टोकन भेटेल, बस हे टोकन घेऊन जायचं आणि तिथं स्कॅन होईल। आता स्कॅन केल्यानंतर एंट्री। हे जे तुम्हाला टोकन भेटतं हे टोकन तुम्ही सांभाळून ठेवा, जर हरवलं तर 100 रुपये दंड आहे। तर हे आहे तो बीबीका मकबरा आणि हा बीबीका मकबरा बांधलेला आहे 1668 औरंगजेबच्या मुलांनी आझमशहानी, आणि आझमशहानी बांधलेला आहे त्याच्या आईच्या आठवणीसाठी। अमोल, एक काम कर ना, गुगलवर काढ आणि गुगलवरून माहिती सांग। नमस्कार मित्रांनो, आम्ही आज इथं आलेलो आहे बीबीका मकबरा बघण्यासाठी। बीबीका मकबरा एक औरंगाबादमधील महत्त्वाच्या पर्यटन स्थळापैकी एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। बीबीका मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला आहे। औरंगजेब इथे बांधलेल्या एका भव्य महलात औरंगजेबची पत्नी राबिया दुरानी हिची कबर आहे। बीबीका मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहल किंवा दक्षिणेचा ताज असेही म्हटले जाते। थँक्यू। बीबीका मकबऱ्याला मिनी ताजमहल पण म्हणतात आणि हा बीबीका मकबरा आहे महाराष्ट्र स्टेट औरंगाबाद शहरामध्ये। या ठिकाणी MS धोनी या चित्रपटाचं शूटिंग पण, हा हा, ते MS धोनीचा पिक्चर बघित असाल तुम्ही, तिची शूटिंग इथं झालेली आहे बीबीका मकबऱ्यामध्ये। हे मकबऱ्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे। व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे, मस्त नजारा, एकदम सगळीकडे हिरवंगार तुम्ही बघू शकताय, मागं पूर्ण हिरवंगार आहे, डोंगर आहे सगळीकडे, चारी बाजूने डोंगर आहे। औरंगाबाद सिटी पूर्ण डोंगराच्या मध्ये आहे। आणि ही आहे मस्जिद मॉस्क्यू। तर आता आम्ही प्रवेश करत आहो टॉम ऑफ दिलराज बानू बेगम। असं म्हटलं जातं याच्यामध्ये कॉईन टाकलं तर आपली मन्नत पूर्ण होती। हा नाही, तू टाकलं होतं का? कुठं पडलं? अच्छा, हिने टाकला होता, तिचा सेंटरमध्ये गेला नाही। आता मी ट्राय करून बघतो जातो का नाही। काय मागायचं मग? तू काय मागितलं होतं? काय मागायचं? मग असंच टाकून दिला का? ठीक आहे, आता मी टाकून बघतो, बघू सेंटरमध्ये जाते का नाही। माझं तर गेलेलं आहे कॉईन सेंटरमध्ये, आता माझी इच्छा पूर्ण होती का नाही बघू, तशी मी मागितलेली आहे। आता अमोलची बारी, अमोलचं पहिलं कॉईन गेलं नव्हतं, तुझं पहिलं कॉईन गेलं नाही ना अमोल? 1 रुपयाचं कॉईन होतं त्याचं गेलं नाही। आता त्यांनी 5 रोकडा काढलेला, बघू जातं का नाही जातं। चल ठीक आहे, एक मिनिट दाखव कॉईन। हे 5, हे आहे 5 कॉईन, पहिलं तुझं कॉईन गेलं नाही, आता बघू पहिलं माग तुला काय मागायचंय। मागितलं मला काय नाही मागायचं, अरे मग सर्व मिळालेलं आहे, मी फक्त एक छंद म्हणून माझा टाकतोय कॉईन। चल ठीक आहे टाक। अमोल तुझं बी कॉईन गेलेलं आहे, काय मागितलं होतं? काय नाही, मला एक चांगला माणूस बनवू द्या। तू चांगला माणूस नाही आहे का?
बस एवढं सांगितलं. लोखंड बघा म्हणून बाप का मजबूत दिसते अरे. हे पहिलंच असेल अरे अमोल. हे ना खाली जाऊ आता आपण खाली. आज शुक्रवार आहे, आज काय जास्त गर्दी नाही. मामा शनिवारीवर बंद असतं का? हां, दोन दिवस बंद ना. शनिवारीवर बंद असतं. नेहमीसाठी बंद राहत नाही शनिवार रविवारी, काही कारणामुळे त्यांनी बंद ठेवलेलं आहे सध्या. पण अरे अमोल काय म्हणणार, ते जी जिंदगी जगले ना ते पुरीच्या लोकांनी जगलेली. आपण तर नुसतं असंच काहीतरी करायचं म्हणून जगू लागलो आपण. हा पुरीच्या लोकांनी जिंदगी जगलेली आहे. बघा ना काय बनवलेलं आहे राव. राजा महाराजा कसे राहत होते, काय मस्त लाईफ जबरदस्त होती राव त्यांची. अमोल काही म्हणतो, काय काय मॉन्युमेंट्स बनवून ठेवलेले आहे त्यांनी. इतकं जुनं अजून बी टिकलेलं आहे, मजाक नाही. 400-500 वर्ष मॉन्युमेंट एवढे बिल्डिंग जे बनवले त्यांनी, टिकणं मजाक नाही आहे. काय कन्स्ट्रक्शन होतं त्या टायमाला, काय वापरायचे अरे अमोल ते सांगा. बरोबर, पहिले कसं जुनं जे मटेरियल होतं ते एकदम मजबूत होतं, आता तर कसं भेसळयुक्त सर्व झालेलं आहे. त्याच्यामुळं आता जे बनवतो आपण ते जास्त काळ टिकून राहू शकत नाही. जुनं जे मटेरियल होतं ते मजबूत, पण आपली जास्त काळ टिकून. आताची जी टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली तरी पण त्यांच्या जी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्या टायमाला 400-500 वर्षापूर्वीची, त्यांच्याशी आताही आपण मॅच करू शकत नाही. हे आहे बगीचा, चिकूचे झाडं, लिंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, शोचे झाडं, मस्त वातावरण आहे. आणि तर पाऊस चांगल्या प्रकारे पडल्यामुळं सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. आणि कपालत्याचा पुरेपूर फायदा उठलेला आहे. 2-3 हजार एकरचा परिसर असेल. 2-3 हजारचा एकरचा आहे रे, काही पण नको रे. काही माहिती नाही बरं का आम्हाला, काही माहिती नाही आम्हाला. उगं काही बी सांगशील ते कट करून टाकते. गुगलवरती सर्च करा बाबा तुम्ही. हे इथं म्युझियम आहे, हे म्युझियम होतं इथं. हे बघा ते इथं मागं म्युझियम आहे, म्हणजे पूर्वीचे काही जे हत्यार वगैरे इथं ठेवले होते. बीबी का मकबरा तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर 1.5 घंटा सफिशियंट आहे. हे मकबऱ्याचा बॅक साईडचा व्ह्यू आहे. बघा किती मस्त दिसतं मकबरा. आणि हे मकबऱ्याच्या साईडचा व्ह्यू आहे. मकबऱ्याच्या चारही दिशेला बघितलं तर आपल्याला वेगवेगळे दृश्य बघायला मिळेल. आता आम्ही याच्या चौथ्या बाजूला आलेलो आहे, चौथी आणि शेवटची बाजू बघतोय आम्ही. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर दृश्य दिसत आहे. आंब्याचे झाडं, आंब्याच्या झाडाच्या मधोमध मकबरा आपल्याला दिसतोय. थोडं जोराने बोला ना, हे रेकॉर्ड तर झालं पाहिजे आवाज तुमचा. अरे तिथे घशामध्ये पाणी. मावशी, हा मावशी, लिंबा लिंबा तोडू का एक दोन? बरं बरं, त्यांना मावशीला विचारतो. ठीक आहे ठीक आहे. इथं बरेच लिंबाचं झाड आहे. तर ते लिंब बघून आम्हाला तोडायची इच्छा होऊ लागली, पण पहिले परमिशन घेतलेली बरी. त्याच्यामुळे एक मावशी इथं, मावशीला विचारतो, त्यांनी जर परमिशन दिली तर लिंब तोडतो, नाहीतर डायरेक्ट जाऊन तोडणं चुकीचं आहे. बरं, त्या मावशीने आम्हाला लिंब तोडायची परमिशन दिली, त्याच्यामुळे आम्ही एकच लिंब तोडलेले. पण ती झाडाचं लिंबू, ताजा ताजा लिंबू तोडायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. तर घरी जाऊन आता लिंबू सरबत बी होता एका लिंबाचं. ठीक आहे, काय म्हणता मग? एक लिंब भेटलेलं आहे. तर एक ग्लास होईल का, दोन ग्लास होतील? दोन ग्लास. ह्या लिंबामध्ये आम्ही 2 ग्लास सरबत करणार आहे, एक अमोल पिन आणि एक मी पिन. याच्यावर चालायची इच्छा होऊ लागली मला. काही म्हणणार अमोल, खरंच कार्टून आहे आपण. हा खरंच कार्टून आहे. तरी मोठा झाला माणूस, पण त्याच्यामध्ये बचपना पाजेल. जर बचपना तुमच्यामधून गेला तर लाईफच संपली. काय म्हणतो अमोल, बरोबर आहे का नाही? मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. उडी मारतो तिथे. कुठून? तिथून उडी मारतो. तिथून उडी मारू. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर ठीक आहे, आता भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।